नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डुप्लिकेट इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जाणार आहोत माणगावमधील गोरेगाव येथील नांदवी या गावामध्ये। येथील प्राचीन शिवमंदिर व काही जुनी घरं आम्ही या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। नंदराजाचे गाव म्हणजेच नांदवी। या गावाला पूर्वी नंदपूर तर कोणी नंदापूर असे म्हणत असत। या गावाचे दोन भाग होऊन नंद याचे नांदवी आणि पूर याचा पुरार अशी रूपे झाली अशी आख्यायिका सांगितली जाते। शिवपूर्व काळात नांदवी हे नंदा नावाच्या कोळी राजाचे मुख्यालय होते। शिवकाळात हे सावंतांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते। शायर तुलसीदासाच्या पोवाड्यामध्ये सिंहगडाच्या प्रसिद्ध लढाईत सुभेदार तानाजी मालुसरेंच्या सैन्यात नांदवीचे सावंतांचा जमाव सहभागी झाला असल्याचा उल्लेख आहे। गावात प्रवेश करता क्षणीच उजव्या हाताला विस्तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेतो। याच तलावाच्या वरच्या उतारावर प्राचीन शिवमंदिर आणि शेजारी हनुमान मंदिर आहे। नांदवीसारखं निसर्गरम्य नितांत सुंदर खेडेगाव आजही भुरळ पाडतं ते इथल्या सृष्टी सौंदर्यामुळे। 12 तलाव, 12 विहिरी, 12 पाखाड्या, 12 वाड्या, 12 बलुतेदार असलेले हे ऐतिहासिक गाव आहे। या गावाचे प्रामुख्याने नांदवी मूळगाव, तारंबळेवाडी, कुंभारवाडा, वगळ, तक्का, केस्तुली, तांबडी, मोहल्ला आणि बौद्धवाडी असे भाग पडतात। या मोठ्या तलावाच्या शेजारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरच आपल्याला एक चतुर्भुज विरघळ दिसते। शिवमंदिरासमोर एक नंदी, दोन सतीशिळा, एक विरघळ आणि एक दीपमाळा आहे। येथील हा नंदी अगदी सुस्थितीत पाहायला मिळतो। सतीशिळा व विरघळींचं वाचन कसे केले जाते हे आम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेवटी दिसेल, तुम्ही ती व्हिडिओ नक्की पाहू शकता। शिवमंदिरात प्रवेश केलं की आपल्याला दोन नंदी नजरेस पडतात। व त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात एक मूर्ती व एक शिवपिंड पाहायला मिळते। या मंदिराच्या बांधकामावरून लक्षात येते की हे खूप प्राचीन मंदिर आहे। लाकडी खांब व त्यावर केलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेतं। शिवमंदिराच्या डाव्या बाजूला श्री हनुमान मंदिर आहे। हे मंदिर नव्यानेच बांधकाम केलेले दिसते। या मंदिराच्या बाजूला तीन चतुर्भुज विरघळ अस्ताव्यस्त पडलेले आढळतात। श्री हनुमान मंदिराच्या समोरच गणपती मूर्ती, वेगळ्या दाटणीचे पंख असलेली प्रचलित गरुड मूर्ती दिसते। शिव मंदिराच्या उजवीकडे रस्त्याच्या पलीकडे स्मशानभूमी आहे। येथे अलीकडील काळातल्या काही दगडी समाध्या आहेत। येथील बापूजी बुवा हे ग्रामदैवत पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। श्री बापूजी महाराज मंदिर जीर्णोद्धार होऊन जांभ्या दगडातलं सुंदर देवालय उभं राहिलं आहे।
मंदिरात प्रवेश करताच अगदी प्रसन्न वाटतं। या मंदिरात श्री भैरीबुवा, श्री वाघजाई देवी, श्री कालकाई देवी, श्री ग्रामदेव बापूजी महाराज, श्री झोलाई देवी, श्री विठोबा, श्री शंकरपिंड अशा विविध मूर्ती आहेत। या मंदिराला ज्यांनी घडवलं ते म्हणजे या नांदवे गावचे सुपुत्र आर्किटेक्चर श्री महेश दळवी यांनी प्रत्यक्षात भेटून या मंदिराबद्दल व गावाबद्दल आम्हाला माहिती दिली। या देवालयाच्या समोरच टोळजाई मंदिर आहे। टोळजाई मंदिराच्या पाठीमागे पूर्वापार परंपरेने जपलेली लाट चौथऱ्यावर दिसते। मग आम्ही गावातील काही जुनी घरं पाहिली। वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणजेच हे घर। नांदवी हे प्रामुख्याने सावंतांचे गाव असले तरी इथे ब्राह्मण, जंगम, सुतार, कुंभार, सोनार, कुणबी, चर्मकार, मुस्लिम, नवबौद्ध यांची वस्ती असून वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत। नांदवीपासूनच 2 किलोमीटरवर असलेलं केस्तुले हे एक गाव आहे। या गावात सावंतांचे काही जुनी घरं आढळून येतात। चला तर मग ही जुनी घरं आपण आता पाहून घेऊ। नांदवी हे जंजिरेकर सिद्धीचे ठाणे असले तरी नांदवीकरांनी स्वधर्म, स्वाभिमान, स्वराज्यनिष्ठा जपल्याच्या खुणा पावलोपावली जाणवतात। कोकणी पद्धतीची सुंदर कावलारू घरे, लाल माती, नारळी पोकळी झाडे, गर्द आमराई यामुळे नांदवी लख लक्षात राहतं। ज्येष्ठ नागरिकांच्या मते गावात पूर्वी 12 पाखाड्या होत्या, त्यातील 7 पाखाड्या आजही अस्तित्वात आहेत। त्याच सावंतांपैकी प्रवीण सावंत यांचं हे घर अजूनही आपला प्राचीन वारसा जपत उभा आहे। आधुनिक काळात राहणीमानाची परिभाषा बदलली असली तरी यांनी आपल्या घराचं प्राचीनत्व जपून ठेवलंय। अशी घरं आता मात्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात। सागाची लाकडं, लाकडांवर केलेली कलाकुसर, घराची पडवी, पोटमाळ्यावर जाण्यासाठी असलेला जिना, देवघर, लाकडी पेटारे, नक्षीकाम असलेले जाते, घराच्या मागे असणारी विहीर असं दृश्य असलेलं घर आता दुर्मिळच। मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा।